कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलंय. काही ठिकाणी हळूहळू शिथिलता दिली जाते. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील नागरिक विविध कारणांमुळे विविध राज्यात आणि बाहेरच्या जिल्ह्यात अडकून पडले. हे नागरिक जिल्ह्यात आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्याबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासन करत आहे, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली. कोरोना संदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक पार पडली. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्याधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षिका तेजस्वी सातपुते उपस्थित होते. कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करतोय. सुरक्षित अंतर ठेवणे हाच यावर उपाय आहे. मुंबई पुण्याहून आलेल्या नागरिकांची संख्या प्रशासनाकडे आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण कसे करता येईल यासाठी जिल्हा प्रशासन काम करतेय. तसेच परराज्यातील नागरिकांची नोंद सुरू असून राज्यांनी होकार दिल्यानंतर रेल्वेही सोडण्यात येईल, असंही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. प्रामुख्यानं या राज्यामधले मजूर किंवा स्थानिक लोक बाहेर जाण्याचा प्रयत्न करतायत आणि बाहेर येणाऱ्यांचा त्या ठिकाणी आत येण्याचा प्रयत्न, आणि निश्चित त्या ठिकाणी आहे की शेवटी आपण आपल्या घराकडे येण्याकडे प्रत्येकाचा ओढा असतो, आणि त्या अनुषंगानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याप्रमाणे प्रशासनाचं इथून पुढे काम करण्याची भूमिका निश्चित त्या ठिकाणी राहील. एक गोष्ट खरं आहे की लॉकडाऊन हा 100% असल्यामुळं आणि संपर्कासाठी फक्त मोबाईलचं माध्यम असल्यामुळं अनेकांच्या जवळ त्या ठिकाणी येता येत नव्हतं. आज काही लोकांनी सूचना त्या ठिकाणी केल्या आहे, प्रशासनानं आपली आम्ही सरकारमुळे आमची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि या सर्व गोष्टी या ठिकाणी चर्चा झाली. एक निश्चित आहे की जगामध्ये या आजारावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवणं, सुरक्षित अंतर ठेवणं हा सर्वात चांगल्या प्रकारचा उपाय आहे. आणि त्यामध्ये काही अंशी आपण राज्याचा विचार केला तर काही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये आपण निश्चित त्या ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत. एकच अपेक्षा आहे की इथून पुढे रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी आपल्याला अधिकची दक्षता घेणं ही गरजेचं आहे. बाहेरून जिल्ह्यात 3 लाख नागरिक येऊ पाहतात या बाबतीमध्ये या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. बाहेरच्या लोकांना आपल्या जिल्ह्यात येऊ द्यायचं का नाही येऊ द्यायचं त्याबद्दल सर्वात जास्त महत्त्व. बाकी मुद्दे बरेच झाले. कराडच्या ग्रामीण रुग्णालयाला, उपजिल्हा रुग्णालयाला संपूर्णपणे नॉन कोविड करण्याचा निर्णय झाला आहे आणि 2 हॉस्पिटल जे आहेत त्या ठिकाणी फक्त कोविडचे पेशंट राहतील, तो निर्णय आज जाहीर होईल. एक कलेक्टर साहेबांना, सगळ्या आमदार महोदयांना व्हॉट्सअप ग्रुपवर घेऊन सगळ्या माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, विनंती केली, त्यांनी मान्य केली आणि याच्या पुढच्या बैठका VC1च्या रूपाने घ्या, म्हणजे यायला लागणार नाही कोणाला, अशा झाले. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आज चर्चेला आला तो बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांना आपल्या जिल्ह्यामध्ये येण्याकरता राज्यशास्त्राचं काय धोरण आहे, आपलं काय धोरण आहे. आज एक तीव्र भावना प्रकट केली गेली की ग्रामीण भागातले गावातले लोक आपल्याला बाहेरच्या लोकांना येऊ देत नाही, येऊ नका असं म्हणतात. त्यामुळे एक अशी सूचना आलेली आहे, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, की जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या तहसीलदारांच्या मार्फत प्रत्येक गावातल्या लोकांना विचारायचं, तुमच्या गावातले लोक जर तुमच्या गावात येणार असेल तुम्ही काय करणार, घरी होम क्वारंटाईनची परवानगी आहे, तुम्ही होम क्वारंटाईनला परवानगी देणार का नाही, कारण गावाचं एक पण झाल्याशिवाय ते करता येणार नाही. मग त्याकरता इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन आपण शाळेच्या खोलीमध्ये वगैरे केलं आणि मग ते जेवणा खाण्याची व्यवस्था घरातल्या लोकांनी केली तर तो मार्ग निघू शकेल का, याबद्दल चर्चा चालू आहे. अंतिम निर्णय झालेला नाही. कदाचित सातारा जिल्ह्यामध्ये 3-1 लाख लोक येणं अपेक्षित आहे, त्यामुळे त्यांना एवढ्या लोकांना घ्यायचं का, त्याबद्दल चर्चा चालू. आता तो निर्णय राज्य सरकारच्या पातळीवर होणार आहे की STने पाठवायचं का, एखाद्या काही जणांनी जर स्वतः STकेली तर त्यांना परवानगी द्यायची का नाही, पण स्वीकारणारा तालुका, स्वीकारणारं गाव त्यांनी मान्यता दिली पाहिजे, तरच ती माणसं येतील. प्रश्न फार कॉम्प्लिकेटेड आहे, फार सोपा नाही आहे. खूप त्यामध्ये साधक बाधक चर्चा झाली. मला वाटतं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आजच्या चर्चेमध्ये तोच झाला. जिल्ह्यात कोरोना विरोधात उपाययोजना राबवताना सर्वांना विश्वासात घेण्याची मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली आहे. पंजाबमधून फोन येत आहे.
लखनऊवरनं फोन येत आहेत, राजस्थान फोन येत आहेत, कर्नाटकातनं फोन येत आहेत. काही राज्य आपल्या सीमा बंद करत आहेत, काही राज्यांनी सीमा तशाच ठेवल्यात, काही लोकांनी उघड्या केल्या, कारण गोंधळ आहे. आणि त्यामुळं जनप्रतिनिधींच्यावरती त्याची उत्तरं योग्य देणं याची माहिती पूर्ण करतात. 24/7 कॉल सेंटर काढा, प्रसिद्धी माध्यमांची सुद्धा व्यवस्था सांगा. हे आहे कोरेगावातल्या माणसानं कोरेगाव जाऊ, पुसेगावच्या माणसानं पुसेगाव जाऊ, शिरवळच्या माणसानं शिरवळमध्ये जावं, वाईच्या माणसानं वाईत मिळ, सगळ्यांनी सातारा आलं, कुणालाच उत्तर मिळत नाही. आणि लोक म्हणतात 10 दिवस झाले अर्ज करून, मग त्याचं उत्तर काय? मग त्याच्याकरता बूथ कमिटी का? 1000 माणसाचा 1 माणूस इलेक्शनला करतो ना आपण, मग तिथं जर करताय आणि घरोघर हिंडत आहे, आता काय हिंडत नाही? कार्यकर्ते नाही, कार्यकर्त्यांना विश्वास घ्या, कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना, सरपंचांना, पोलीस पाटांना विश्वास घ्या. ते फार मोठे बळ. एन सी सीची मुली यांनाही घ्या, म्हणजे तुमचा संदेश लोकांपर्यंत जाईल आणि लोकांचा संदेश तुमच्यापर्यंत. बरोबर. एकूणच सातारा जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे हे प्रयत्न कितपत उपयोगी पडतात हे पाहणे आता महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय माळवदे, सातारा.